मित्रांनो, राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून दिल्ली नागपूर ते हैदराबाद नागपूर असे दोन कॉरिडॉर उभारले जाणार असून यातील दिल्ली ते नागपूर हा 1100 किलोमीटर लांबीचा कॉरिडॉर असणार आहे. हा कॉरिडॉर दिल्लीहून मथुरा, ग्वालेर, झाशी, ललितपूर तसेच बीना, गंजबा सोडा, विदिशा तसेच भोपाल, नर्मदापुरम, इटारसे तसेच बैतूल, मुलताई, पांढुर्ना ते काटोल आणि नागपूर असा तो कॉरिडॉर असणार आहे. तसेच दुसरा महत्त्वाचा हैदराबाद ते नागपूर हा देखील कॉरिडॉरला मंजुरी मिळाली आहे. परंतु अजून देखील महत्त्वाच्या असलेल्या या दोन्ही कॉरिडॉरच्या बांधकामाबाबत अनिश्चितता असून याबाबत संबंधित अधिकारी देखील माहिती देण्यास उत्सुक नाही आहेत. आता आपण जाणून घेऊयात हैदराबाद ते नागपूर कॉरिडॉरबद्दल. परंतु त्याआधी तुमच्यापैकी 97% लोकांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नाही आहे तर तुम्हाला विनंती आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण वळूयात पुढच्या व्हिडिओकडे. हैदराबाद ते नागपूर कॉरिडॉरला सरकारने मंजुरी दिली असून हा देखील एक महत्त्वपूर्ण कॉरिडॉर असून हा 475 किलोमीटर लांबीचा असणार आहे. हैदराबाद ते नागपूर इंडस्ट्रियल कॉरिडॉर हैदराबाद आणि नागपूर या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 पर्यंत असणार आहे. तेलंगणामध्ये याची लांबी 290 किलोमीटर असून तो हैदराबाद आणि आदिलाबाद जिल्ह्यातील जी काही तेलंगणाची उत्तर बॉर्डर आहे त्या ठिकाणी बांधला जाणार आहे. तर आता आपण जाणून घेणार आहोत की या दोन्ही कॉरिडॉरचे महत्त्व काय आहे. मध्य आणि दक्षिण विभागांच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे हे दोन्ही कॉरिडॉर स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून उभारले जाणार आहेत. यासाठी आशियाई विकास बँकेकडून 2000 कोटी रुपयांचे कर्ज देखील मंजूर करण्यात आले असून या सर्व कॉरिडॉरचे काम 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. हे दोन्ही कॉरिडॉर औद्योगिक क्षेत्रांना जोडता यावे त्याकरिता केंद्र सरकार रस्ते, रेल्वे आणि जल वाहतुकीच्या माध्यमातून हे कॉरिडॉर तयार करत असून त्यामुळे आर्थिक विकास साधणे शक्य होणार आहे. तसेच राष्ट्रीय स्तरावर देखील रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकणार आहेत. एवढेच नाही तर कृषी प्रक्रिया, सेवा उद्योग तसेच निर्यात केंद्रित युनिटमध्ये गुंतवणुकीला देखील या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळणार आहे. या योजनेच्या माध्यमातून उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करून आर्थिक विकासाला चालना मिळावी हा याचा प्रमुख उद्देश आहे. यातील दिल्ली ते नागपूर हा कॉरिडॉरचा 70% भाग मध्य प्रदेश राज्यातून जात असल्यामुळे या ठिकाणच्या औद्योगिक आणि कृषी क्षेत्राच्या विकासाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे. एवढेच नाही तर हा कॉरिडॉर ऑरेंज सिटीसह संपूर्ण महाराष्ट्राला देखील याचा फायदा होण्याची शक्यता आहे. यामुळे मध्य व उत्तर भागामध्ये आयात निर्यात वाढण्यास मदत होणार आहे. तर मित्रांनो, देशामधील 11 नॅशनल कॉरिडॉरपैकी 2 आपल्या महाराष्ट्रात होणार आहेत. त्याबद्दल तुमचे काय विचार आहेत कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.